राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी सांगतात, कृषी सेवा हीच खरी ईश्वर सेवा. आणि जो तन मन धन एकत्र करून ज्या आपल्या काळ्या आईची इमानीद्वारे सेवा करतो, अशाच कृषीनिष्ठ शेतीशी इमान राखणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील तालुका सिन्नर येथील शहा या गावी आपण आज आलेलो आहोत. आणि हा आजचा व्हिडिओ बनवण्यापूर्वी आपला हा व्हिडिओ बघत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे मौनगिरी कृषी दीपक सहर्ष स्वागत करत आहे. आपण आज शहा गावातील प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब चंद्रमान पाटील जाधव व त्यांचे चुलत बंधू श्री धनंजय दामोदर पाटील जाधव यांनी ह्या ठिकाणी कलिंगड म्हणजे टरबूज लागवड केलेल्या प्लॉटला पाहणी करण्यासाठी, भेट देण्यासाठी, त्यांच्याकडून काही शिकण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आज सरासरी 41 दिवसाचा हा प्लॉट, ज्या प्लॉटमध्ये आपण आत्ता उभे आहोत, आणि 2 दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं प्लॉट आजच्या स्थितीत अतिशय सुंदर आहे, चांगला आहे, योग्य खत व्यवस्थापन, विद्राव्य खताचं व्यवस्थापन, रोगकीड नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी चालू आहे. परंतु एकदा आपण येऊन नेमकं काय परिस्थिती आहे आपल्या नजरेखालून घालावी ह्या हेतून आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण त्यांना एक विचारू शकतो, हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा मेसेज जावा आणि थोडंसं काही आपल्यापासून त्यांना शिकायला मिळावं, किंवा आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या फील्डवरती जातो, वेगवेगळ्या प्लॉटवरती जातो, तिथूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. भाऊ नमस्ते, आपलं मौनगिरी कृषी दीपक ह्या दुकानमार्फत हार्दिक स्वागत आम्ही करतो. ते तुमच्याकडून आम्हाला एकच इच्छा आहे, आपण ही लागवड कधी केली, किती अंतरावर केली, दोन झाडातील अंतर किती आहे, किती तारखेची लागवड आहे, याचं जरा सविस्तर मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांना करावं अशी मी आपणास विनंती करतो. आपली ही टरबूजाची जी लागवड आहे ती 17 फेब्रुवारी 2024 या साली या तारखेला झाली. आणि टरबूजातलं जे अंतर आहे, ओळीमधलं जे अंतर आहे, ते साधारण 6 फूट अंतर आपण हे घेतलेलं आहे. मध्य सेंटर ते सेंटर मल्चिंग पेपरचं 6 फूट अंतर आहे. आणि दोन झाडामध्ये जे अंतर आहे ते अंतर 2 फुटावर झिगझॅग पद्धतीने इथे, हां इथे एक तिथे, हे 2 बाय 2 असं झिगझॅग पद्धतीचं अंतर आहे. दोन झाडातील 2 फूट अंतर तिकडनं 2 आणि तिकडचं हे असं झिगझॅग घेतलेलं आहे. मधला जो त्रिकोण उरला त्या त्रिकोणामध्ये आपण मिरची लागवड केलेली. हे झालं अंतराचं. या ठिकाणी एका बाजूला 2 फुटावरती आणि पलीकडच्या बाजूला 2 फुटावरती होल पाडून, परंतु समोरासमोर येणार नाही, झिगझॅग पद्धतीने हा जो त्रिकोण तयार झालेला आहे, यात ह्या ठिकाणी टरबूजाची लागवड त्यांनी केलेली आहे. आणि यात बरोबर सेंटरला आतमध्ये ह्या त्रिकोणाच्या आतमध्ये मिरचीची लागवड त्यांनी केलेली आहे. आमच्या चर्चेअंती ज्यावेळेस टरबूज हे पीक 10 दिवसाचं झालं, तदनंतर त्यांनी मिरचीची लागवड या ठिकाणी केलेली आहे. आता मिरचीची लागवड टरबूजानंतर 10 दिवस लेट करण्याचा जो हेतू आहे तो यामागचा हेतू एकच, का ज्यावेळेस मिरचीची याच्या फळाची फुगवण चालू असताना नेटकंच याला मिरचीची जी जोमदार वाढीची अवस्था आहे ती, तर 2 पिकं एकमेकाला बाधक ठरू नये ह्या हिशोबाने तो 10 ते 15 दिवस लेट लागवड व्हायला पाहिजे यातून आपण केलेली आहे. तरी पण एक आमच्या हिशोबाने थोडीशी 5 दिवस लागवड थोडी लवकर झाल्यामुळे थोडेसे अडचणी या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि दुसरा प्रश्न असा, हे जे 6 फूट तुम्ही अंतर ठेवलं तर एका एकरात किती झाडं आपले बसलेली? आता 2 बाजूने आपण लागवड केलेली आहे, 2 बाजूने ही लागवड केलेली, तर याच्यामध्ये आपले 1 बिघ्यासाठी 4000 रोपं बसलेले. अर्धा एकर क्षेत्रामध्ये 4000 वेली म्हणजे 4000 रोपं अर्धा एकर क्षेत्रात बसलेले आपण या ठिकाणी. आणि मिरचीची किती झाडं बसलेली? मिरचीची 2400 रोपं बसले. 2400 रोपं ही मिरचीची या ठिकाणी लागवड झालेली आहे. अशा पद्धतीनं हा 1 बिघ्याचा म्हणजेच अर्धा एकराचा प्लॉट हा भाऊंचा आहे, त्यांच्या बंधूचाही, वरती
ह्या बांधाच्या पलीकडं अर्धा एकर क्षेत्र त्यांचं आहे, परंतु मागील एक तासापासून आपण या ठिकाणी त्यांच्याबरोबर ह्या प्लॉटचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवत असताना काही समस्या आपल्याला या ठिकाणी दिसल्या, ह्या समस्या त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ आणि नंतर त्याच्यावर समाधान काय आहे यावरती सुद्धा आपण चर्चा करू। नमस्कार, मी धनंजय दामोदर जाधव, मुक्कमपोस्ट शाह, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। तर आम्ही टरबूज लागवड करून आज 41वा दिवस आहे। 17 फेब्रुवारी 2024 लागवड केलेली आहे। 6x2 झिगझॅग पद्धतीने लागवड केलेली आहे। तर आम्हाला काही आत्ता सध्याच्या कंडिशनला 41 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर आम्हाला काही प्लॉटमध्ये काही प्रॉब्लेम दिसले, तर ते प्रॉब्लेम मला थोडक्यात एक आपल्याला विचारायचे। तर आपले जे टरबूज जे आहे असतात, ते टरबूजाचं काही हे असत बेंड होण्याचे कारण काय, वाकडेपणा येण्याचं कारण काय, किंवा अजून एक दुसरा प्रश्न, वेलीला पाहिजे अशी सेटिंग झालेली नाही, वेलीला एकच सेटिंग दिसतीये, काही ठिकाणी दोन आहे पण मग जास्तीत जास्त सरासरी एकच आहे, तर मग त्याचं कारण काय? मागील अर्धा तासाच्या चर्चेअंती ज्या समस्या भवनला दिसल्या त्यातील पहिला प्रश्न त्यांनी आपल्याला या ठिकाणी असा विचारला का काही झाडांना काही फळांना कोप आलेले, काही फळं चपटे आणि काही प्रमाणात सेटिंग कमी दिसत आहे। तर आपण सेटिंग कमी दिसणे हा जो प्रश्न आहे त्याचं पहिले प्रथम उत्तर देऊ। सरासरी 20 ते 35 दिवसाच्या दरम्यान त्या पिकाचा जो निर्णायक कालावधी असतो, म्हणजे त्या दरम्यान पहिले जे पिवळं फूल वेलीवरती दिसतं ते म्हणजे नरफूल, आणि त्याच्यानंतर लगेच पाठीमागे 4 ते 6 पानाच्या दरम्यान तदनंतर म्हणजे नरफूल दिसल्यानंतर 5-6 दिवसानंतर 7 दिवसानंतर आपण ज्याला बीजांडकोश असणारं फूल, म्हणजे ज्याला मादी फूल आपण म्हणतो, असे काही फुलं वेलीवरती दिसत असतात। आणि तो जो एक गर्भधारणेचा जो कालावधी असतो पिकाचा, त्या कालावधीमध्ये एक थोड्याशा प्रमाणात त्या पिकाला फुलाच्या अवस्थेमध्ये ताण देणं गरजेचं असतं, कळत नकळत, फार मोठा ताण नव्हे, का जेणेकरून पिकामध्ये पानामध्ये तयार होणारं जे अन्नद्रव्य आहे किंवा तुम्ही जे विद्राव्य खतं सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला देतात याचं वहन त्या फुलाकडं, म्हणजे फुलाकडं आणि त्यातून जन्माला येणाऱ्या बाळाकडं व्हावं, आणि शेंड्याकडं अतिरेक अन्नद्रव्याचा साठा जाऊ नये, शेंडा अतिरेक चालू नये या हिशोबाने आपण तो ताण देत असतो। आणि अनावधानाने त्या कालावधीमध्ये तेवढ्या वेळेत जर अतिरेक पाणी जर दिल्या गेलं तर ती पूर्ण ताकद तो वेल शेंड्याकडे चालतो किंवा त्याच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा झाडाच्या विकासासाठी वापरतो, आणि परिणामी तो अन्नद्रव्याचा साठा फुलाकडे न वळवता, कळीकडे न वळवता शेंड्याकडे वळवल्या गेल्यामुळे काही प्रमाणात सेटिंग कमी होते। हा झाला त्यातला पहिला मुद्दा। दुसरा एक मुद्दा असा, मधमाशीचं एक महत्त्वाचं काम, एक महत्त्वाचा रोल ह्या वेलवर्गीय पिकांमध्ये असतो, आणि त्या अवस्थेत जर एखादं गॅस पॉइजन जर आपल्याकडून वापरलं गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा कमी प्रमाणात सेटिंग होऊन फुलाचं आणि फळाचं प्रमाण कमी असतं। हे झालं सेटिंग कमी होण्याचं कारण। आणि महत्त्वाचं, फॉस्फरसयुक्त खताचा पुरवठा त्या अवस्थेत मोठ्या प्रमाणात द्यावा लागतो। म्हणजे काय झालं, तुम्ही 12-61 दिलं पण लागोलाग त्या माझं 19-19 दिलं वाटतं परत, तर मग त्यामुळे नेमकं ते फॉस्फरस त्या फुलाकडं वापरला जात असतानाच आपण त्याच्यानंतर 3र्या किंवा 4र्या दिवशी पुन्हा NPKचं ॲप्लिकेशन दिल्यामुळे ते पुन्हा शेंड्याकडे ते वापरलं गेलं। हा झाला पहिल्या प्रश्नाचं एका उत्तर। आणि दुसरा एक, फळं तिरकी किंवा कोप असण्याची जी कारणं आहे, ज्यावेळेस फुलातून कळीत रूपांतर होत असतं त्यावेळेस फळमाशीचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात असेल, फळमाशीनी चाटलेल्या फळांना सुद्धा कोप हा येत असतो। हा त्यातला एक विषय मुद्दा। दुसरा, कॅल्शियम आणि बोरॉन याचं ॲप्लिकेशन त्यावेळी देणं गरजेचं असतं। कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धा फळं तिरकी झालेली
आपणास पाहावयास मिळतात. आणि मधमाशीचा रोल हा जो आहे यात, नर फुलाकडून मादी फुलाकडं तिचं जे गमन सुरू असतं, या कमीत कमी 4, 5, 6, 7 फेऱ्या तिच्यावाल्या नर फुल ते मादी फुल हा तिचा प्रवास आहे. हा प्रवास जर काही कारणाने खंडित झाला तरीसुद्धा फळं तिरकी होणे, वाकडी होणे ह्या समस्या आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. आपण ह्या पानावर भुरीचा जो प्रादुर्भाव होतो किंवा भुरी आलेली आहे याच्यावर, तर याच्यासाठी काही औषध वगैरे जे आहे नियंत्रणासाठी काय वापरलं गेलं पाहिजे यासाठी, आणि त्याच्यानंतर जी पुढे जी डम्पिंगचा प्रॉब्लेम येतो साधारण 50 दिवसाच्या नंतर 55 दिवसाच्या नंतर ते 65 दिवसापर्यंत जो त्याचा कालावधी, तर त्याच्यासाठी काही औषधं वगैरे जे आहे किंवा बुरशीनाशकं जे आहे तर त्याचं मार्गदर्शन करावं. निश्चितच भाऊ, मागील 1 तासापासून आपण ह्या दोन्ही बंधूंच्या कलिंगड या पिकाची पाहणी करत असताना भुरीग्रस्त जी काही पानं आहे ती मिरचीची असतील किंवा कलिंगडाची असतील ती आपणास आपल्या पाहण्यात आली. आणि मग याच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना करायच्या या संदर्भात भाऊने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आत्ता त्यांनी जे कीटकनाशक काल आणलेलं आहे त्याच्याबरोबर 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली या प्रमाणात लुना हे बायरचं बुरशीनाशक आपण त्यात घेणार आहोत. आणि तदनंतर इंडेक्सला जोडी पोटॅशियम बायकार्बोनेटचा स्प्रे आपण 1-6 दिवसांनी देणार आहोत. त्याचा निश्चितच भुरीच्या नियंत्रणासाठी अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. हा झाला फवारणीचा विषय. परंतु ड्रीपमधून जे आपण ॲप्लिकेशन त्यासाठी देत आहोत त्यामध्ये पोटॅशियम ह्युमिट एखाद्या चांगल्या कंपनीचा 98% ह्युमिक आणि त्याच्या जोडीला सॉल्ट ऑफ फॉस्फरस एकरी 2 लिटर ह्या प्रमाणामध्ये जर आपण खालून दिलं आणि वरून ह्या 2 फवारण्या जर झाल्या तर 100% भुरी या रोगावरती आपल्याला नियंत्रण मिळू शकतं. आणि तदनंतर भाऊने दुसरा जो प्रश्न विचारला, एक सरासरी 50, 55, 60 ते 75 दिवसाच्या दरम्यान जे वेलं सुकतात किंवा कोलमडतात तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे. परंतु आत्ता चर्चा आपलं या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकं आम्ही जे बघितली त्यामध्ये त्यांच्याकडे रोको हे बुरशीनाशक शिल्लक आहे. तर रोको हे बुरशीनाशक 0-60-20 ते पुढील 1-2 दिवसात सोडताय. तर रोको हे बुरशीनाशक आपण आत्ता प्रतिबंधात्मक म्हणून या प्लॉटला ड्रीपमधून देणार आहोत. तदनंतर 1-8 ते 10 दिवसांनी त्यांच्याकडे रिडोमिलसुद्धा शिल्लक आहे. तशी माझी मॅट्रिकची शिफारस होती त्यांना, परंतु उपलब्ध असणारं जे रिडोमिल आहे रिडोमिल आपण व्हॅलिडामायसिन बरोबर एकत्र करून ह्या प्लॉटला ड्रीपमधून देणार आहोत. ही दोन्ही औषधं मरसाठी या ठिकाणी काम करतील. माझा एक अजून एक दुसरा प्रश्न आहे का, सध्याच्या कंडिशनला प्लॉटमध्ये नागाळी, लालकोळी आणि असं कुठंतरी फुलकिडे दिसत आहे, तर त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत किंवा कोणता स्प्रे वगैरे घ्यायला पाहिजे? निश्चितच नागाळी, लालकोळी, थ्रिप्स याच्या संदर्भात कीटकनाशकाची शिफारस करताना, परंतु हे औषध तुमच्याकडे आत्ता शिल्लक आहे, आभासीन नावाचं जे कीटकनाशक येतं ते तुमच्याकडे शिल्लक आहे आत्ता, तर आपण काय करू, 1 लिटर पाण्याला 1 मिली आभासीन त्यामध्ये आपल्याला फक्त आता तुमचा जो प्रश्न होता त्यात लुना हे बुरशीनाशक आणून लुना आणि ॲबॅसिन क्रिस्टलचं याची एकत्रित आपण फवारणी करणार आहोत. यामुळे तुमचे नागाळीला पण फरक पडणार आहे, थ्रिप्सला पण पडणार आहे आणि लालकोळीला पण पडणार. या 3 किडीचं नियंत्रण त्यातून होणार आहे. सध्याच्या कंडिशनला फळावं सध्या आमच्या प्लॉटवर ना एक नकळत कुठेतरी असं दिसतंय तर फळ चाटणारी आळी दिसतीये, तर त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत? फळाची साल खाणारी आळी, फळाची साल कुरतडणारी आळी, तदनंतर मिरचीच्या कवळ्या शेंड्यामध्ये पाने खाणारी आळी,
या ठिकाणी आपल्याला दिसली। तर मग आता फवारणी घेत असताना मिरची आणि कलिंगड असं आपलं आंतरपीक असल्यामुळे थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे आणि कोळी याच्या नियंत्रणाबरोबरच अळीचंही नियंत्रण होण्यासाठी आपण मोमेंटो एनर्जी आणि वायगो बाहेरचं या ठिकाणी आपण एकत्रित त्याची फवारणी घेणार आहोत। आपल्या जी आज रोजी जी साईज दिसते आज आपला 41वा दिवस आहे, परंतु आपल्या ज्या झाडावर जी सेटिंग आहे जवळजवळ 75% एक एकच आहे, त्याची साईज होण्यासाठी जास्तीत जास्त साईज कशी होईल आणि आपलं ॲव्हरेज कसं वाढेल या दृष्टीनं काही मार्गदर्शन करावं। आता 0-60-20 तुम्ही आणून ठेवलेलं आहे, तर 0-60-20 बरोबर तुम्ही रोको देणार आहे, 0-60-20 यांचा फुगवणीसाठी अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला मिळणार आहे। तदनंतरचा मधी एक ॲप्लिकेशन आपण पोटॅशियम ह्युमिट आणि सॉल्ट ऑफ फॉस्फरस हे देऊन घेणार आहोत, त्याच्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड बोरॉन आणि 13-0-45 आपण एकत्र देणार आहोत, त्याच्यानंतर इंडिकेमचं 42-47 याचा वापर आपण करणार आहोत, तदनंतर पी बूस्टर 48-47 याचाही वापर आपण करणार आहोत आणि सरासरी 65-70 दिवसाच्या दरम्यान PMS म्हणजे पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट आणि 3M इसेन्स याचा एकत्रित वापर आपण, जे 3M इसेन्स आहे ते EDTA फॉर्म्युलेशनमधला त्यात फेरस आहे तो फळाचा गर तयार करण्याचं काम करतो आणि PMS फळ कापल्यानंतर जे सालीच्या कडेने किंवा फळाची आतली बाजू जो पांढरा रंग दिसतो त्याला लाल करण्यासाठी PMS पूर्ण फळाला लाल रंग आणि गोडी उतरवण्याचं काम PMS करणार आहे। आणि ज्यावेळेस आपला सौदा होईल किंवा सौदा होण्याच्या 2-5 दिवस अगोदर म्हणजे हार्वेस्टिंगच्या 3-5 दिवस अगोदर सरळ आपण 0-0-50 एकरी 5 किलो या प्रमाणात देणार आहोत असं आपलं विद्राव्य खताचं पुढील शेड्यूल। आणि त्याप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला अगोदर बोलल्याप्रमाणे एका ॲप्लिकेशनमध्ये रोको, एका ॲप्लिकेशनमध्ये तुमच्याकडे रिडोमिल शिल्लक आहे ते रिडोमिल आणि मध्ये एक पोटॅशियम ह्युमिट आणि सॉल्ट ऑफ फॉस्फरस अशा पद्धतीनं पुढील 30 दिवसाचा प्रवास आपला या ठिकाणी राहणार आहे। आणि फवारणीचंही जे वेळापत्रक आहे तुम्ही जे प्रश्न विचारले आणि तेच प्रश्न पुढील 25-30 दिवस राहणार आहे त्या हिशोबाने आपण आणि हा जरुरी प्रमाणे आज कालचं जे तापमान होतं ते 38° सेल्सिअस पर्यंत होतं आणि मग त्या हिशोबातून जरुरी प्रमाणे बुरशीनाशकाचा वापर आपण त्या कीटकनाशकामध्ये करणार आहे, जरुरी प्रमाणे ग्रीन मिरॅकल ग्रीन सील म्हणजे सिलिकॉन केवोलिनचा वापर सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी ज्यावेळेस तापमान 35-36° सेल्सिअसच्या पुढे जातं या पिकाला उन्हापासून वाचवण्यासाठी अँटीट्रेस म्हणून याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे। जरुरी प्रमाणे 1 लिटर पाण्यासाठी 1/2 ते 1 ग्रॅम याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याचाही वापर आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि आता हा नेटका फळाच्या फुगवणीचा काळ सुरू झालेला आहे, यात पाणी व्यवस्थापन हा मुद्दा सरस्वती आपल्या हातातला आहे, तो तुम्हाला व्यवस्थित काटेकोरपणे सांभाळावा लागणार आहे। पुढं बघत असताना एक फळ आपल्याला क्रॅकिंग सुद्धा दिसलेलं आहे, पाण्याची अनियमितता या गोष्टीकडं आपल्याला जाणीवपूर्वक काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे। आणि निश्चितच या ठिकाणी आपलं तंतोतंत नियोजन मग त्यात पाणी व्यवस्थापन असेल रोग कीड नियंत्रण असेल आणि विद्राव्य खताचं व्यवस्थापन असेल हे जर अचूक झालं भाव आता किती मिळतो कसा मिळतो ह्या आपल्या हातातल्या गोष्टीने पिकवणं इथपर्यंत आपल्या हातात आहे, विकणं ही सर्वस्वी एक वेगळी यंत्रणा आहे, परंतु परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने भरपूर उत्पादन मिळो आणि मिळालेल्या उत्पादनाचे चांगले बाजारभाव आपल्याला मिळून 4 पैसे आपल्या ताब्यात पदरात कसे पडतील एवढीच प्रार्थना परमेश्वराकडे करूया। या ठिकाणी ह्या जाधव बंधूंनी एकात्मिक कीड नियंत्रणासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्लॉटमध्ये केलेल्या दिसत आहे। सापळा पीक पद्धत म्हणून ह्या पिकाच्या चारही बांधावरती मक्याची लागवड केलेली आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। आणि मग त्याचा फायदा असा मक्याच्या प्रत्येक कोमाला अळीचा प्रादुर्भाव झालेला
या ठिकाणी आपला दिसत आहे। आणि निश्चितच ही एक इशारा असतो आपल्यासाठी का रब्बी उन्हाळा हंगामामध्ये, म्हणजे आता जो हंगाम सुरू आहे त्या हंगामात अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो ऊन वाढल्यानंतर। आणि त्याचं सर्वात आवडतं खाद्य म्हणजे मक्याचा कोंब असतो, आणि त्या ठिकाणी अळी दिसता क्षणीच आपण आपल्या प्लॉटला अळीसाठी योग्य त्या कीटकनाशकाची फवारणी करून घेणं गरजेचं असतं। त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांनी मक्याची लागवड केलेली आहे। दुसरा हिरवा तुडतुडा आणि पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी, पांढऱ्या माशीसाठी पूर्ण प्लॉटमध्ये पिवळे ट्रॅप या ठिकाणी आपल्याला, पिवळे पुट्टे या ठिकाणी लावलेले आपल्याला दिसत आहे। ठीक आहे, थोडेसे वेल वाढल्यामुळे काही ठिकाणी पुट्टे खाली गेलेले आहे, पॅड खाली गेलेले आहे। तर हिरवा जो आहे तो फुलकिडे ह्या किडीसाठी आणि पिवळा जो आहे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी लावलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तदनंतर फळमाशीच्या नियंत्रणासाठी जे या ठिकाणी सापळे या ठिकाणी लावलेले दिसत आहे त्याचा वापर फळमाशीला आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। तदनंतर मधमाशी आकर्षित करण्यासाठी गाजराच्या बुडख्या त्यांनी काही ठिकाणी लावलेल्या आहे, त्या पण प्लॉटमध्ये आपणास पाहावयास मिळतील। अशा पद्धतीनं एकात्मिक कीड नियंत्रणाच्या अनुषंगाने सर्व गोष्टी ह्या प्लॉटमध्ये झालेल्या आहे। मागील चर्चेमध्ये एक गोष्ट या ठिकाणी निदर्शनास आली आणि तिचा या ठिकाणी ह्या चर्चेत सहभाग घेणं, त्या चर्चेमध्ये सहभाग करून घेणं अत्यंत गरजेचं मला वाटतं। याचं कारण असं, या अर्धा एकर क्षेत्रासाठी एक ट्रॉली कोंबडी खत, त्यातला काही भाग तिथं आजही लिंबाखाली ठेवलेला आहे, त्यातलं एक ट्रॉली शेण कोंबडी खत आणि चार ट्रॉली शेण खत असं एकत्र करून कोंबडी खत काढल्यानंतर 15 दिवसात आणि ताजं शेणखत असं एकत्र करून त्यांनी या ठिकाणी ह्या बेडमध्ये भरलेलं आहे। आता अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टीवरती आपण चर्चा करू। कोंबडी खतामध्ये नायट्रोजन लेवल ही जास्त असते आणि हे कोंबडी खत आणि शेणखत, अर्धवट कुजलेलं शेणखत ह्या बेडमध्ये ते भरलं गेलं, त्याच्यावरती लॅटरल टाकून मल्चिंग पेपर टाकून ज्यावेळेस पाणी चालू झालं, आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच आम्हाला द्यायचं आहे। कोंबडी खत आणि शेणखत याला पाणी मिळाल्यानंतर सर्वात पहिली प्रक्रिया कुठली होणार आहे? कुजणे, उष्णता वाढणे। आणि ती केव्हा होणार आहे? टाकल्यानंतर 20-25 दिवसानंतर ती प्रक्रिया सुरू होणार आहे। याचं कारण सांगतो, त्याला पूर्णतः पोषक वातावरण ह्या बेडमध्ये मिळालं, पाणी मिळालं, माती मिळाली, कोंबडी खत, शेणखत आणि वरून आच्छादन मिळालं मल्चिंगचं, ते हवाबंद झाल्यामुळे त्याची कुजण्याची सडण्याची प्रक्रिया त्या बेडमध्ये सुरू झाली। आणि ज्यावेळेस ही प्रक्रिया सुरू होते तिथून एक प्रकारची उष्णता किंवा टेम्परेचर जनरेट होत असतं आणि निश्चितच त्याचा साईड इफेक्ट काही प्रमाणात त्या पिकाच्या वाढीवरती किंवा फुलधारणेवरती झाला। याचं कारण असं, पाणी आणि खत, शेणखत आणि कोंबडी खत ही एकत्र आल्यानंतर 25-35 दिवसाच्या दरम्यान त्याचं काम खऱ्या अर्थानं कुजण्याचं सुरू होतं आणि तोच आपला निर्णय त्या टरबुजाचा, कलिंगडाचा काळ होता, कुठला सेटिंगचा काळ होता, राईट। अशा प्रमाणात थोडासा साईड इफेक्ट किंवा तोटा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। याच्या बाबतीत सर्वांनी थोडंसं गांभीर्याने घेतलं पाहिजे। शेणखत, कोंबडी खत हे पिकाला फायदेशीरच आहे, परंतु शेणखत आणि कोंबडी खत टाकण्यापूर्वी 1.5 महिना अगोदर त्याचा 3.5-4 फूट उंचीचा, 4-5 फूट किंवा 6 फूट रुंदीचा एक लांबी किती असू द्या, एक लांबीचा बेड तयार करा। त्या बेडवरती कंपोस्टिंग बॅक्टेरिया टाकून त्याचं तिथं कंपोस्टिंग करा। एक 35-40 दिवसामध्ये चहा पावडर सारखं एक उत्तम प्रकारचं सेंद्रिय खत, कंपोस्ट खत तयार होतं आणि मग तयार झालेलं जे कंपोस्ट खत आहे त्यामध्ये आपल्याला कुठलंही पीक असेल, आता उदाहरणार्थ आपण आज कलिंगडमध्ये उभा आहोत, टरबुजाच उभे आहोत, या पिकासाठी शिफारसित मात्रा जी आहे लागवडीची ते खत त्या कंपोस्ट खतामध्ये टाकून पुन्हा 8-10 दिवस त्याला त्याच्यावरती पेपर किंवा कागद टाकून आणि नंतर हे खत शेतात आणून बेडमध्ये जर भरलं, ज्याला रेडी टू ईट म्हणजे पिकाला उपलब्ध अवस्थेत खत देणं, हे केव्हाही फायदेशीर राहील। मग त्यामध्ये
तुमच्या ह्या शेणखत कुजवण्याच्या वगैरे ह्या प्रक्रिया त्या बेडमध्ये घडणार नाही. परिणामी जो होईल तो फायदाच ह्या पिकाला होणार आहे. अन्यथा कच्चं शेण टाकल्यानंतर जमिनीच्या पोटात असणारी ताकद ही त्या खताच्या कंपोस्टिंगसाठी वापरल्या जाईल आणि मग जमिनीत असणारा प्राणवायू मग याच्यात पिकाची मुळी आणि कंपोस्टिंगसाठी लागणारा प्राणवायू दोन ठिकाणी त्या ठिकाणी दोन स्पर्धा चालू होणार आहे आणि निश्चितच त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवरती होणार आहे. या गोष्टी सर्वांनी जाणून बुजून समजून इथून पुढं शेणखत आणि कोंबडी खत वापरत असताना हा थोडासा कुटाण्याचं काम आहे, परंतु हा 100% करा, याचा निश्चितच फायदा आपल्याला होईल. नाही तर आपण बऱ्याच वेळेस म्हणतो का शेणखत कोंबडी खत टाकल्यानंतर जे पीक आपण करतो त्याचा फायदा त्या पिकाला न मिळता पुढच्या पिकाला जास्त मिळतो. ठीक आहे, तो मिळणार काय जाईना, परंतु आजच्या वर्तमान स्थितीत उभं असणारं जी पीक आहे त्याला काही प्रमाणात तोटे संभवतात, याची आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे.